आज ज्या आमच्या एका नगरसेविकेच्या पतीने सांगलीच्या विकास कामावर बोललेला आहे त्यांना उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे. मदन मोहनच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आमच्या नेत्यानं कोण काय वेगळं वागळं बोलत असेल त्याचं पूर्ण उत्तर आम्ही द्यायला सक्षम आहे. आणि त्यांनी ज्यावेळी हा आरोप केला आहे त्यावेळी स्वतः त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लक्ष घालावं. त्यांनी कारकिर्दी कुणाच्या अंडर हे केलेली आहे, प्रकाश बापूंनी त्यांना जे पद दिलेलं आहे त्या पदाचा कसा गैरवापर केला, त्यामध्ये त्यांची कुठं हार झाली हे सगळं माहीत आहे. आणि एवढंच जर करा असेल तर स्वतः त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांच्या ज्या पत्नी निवडून आल्या तर एवढं नेतृत्व कबूल नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि ज्या गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत आत्ता त्याच्याबद्दल मी त्यांना सांगू इच्छितो की त्या एक लेआउट त्यांनी केलेला आहे सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये शिरी नाल्याच्या बाजूने एक त्यांचा लेआउट आहे, त्या लेआउटबद्दल एक 4-5 वर्षे तक्रार चालू आहे. आणि कदाचित आमच्या ज्या प्रशासनाने त्यांच्या लेआउटला नोटीस काढल्यात त्याचा कुठंतरी उद्रेक म्हणून त्यांनी असं काहीतरी वेळोवेळ बोललेलं आहे. जे पुराचा झटका तिथं बसलेला आहे त्यांनी ज्या लेआउटमध्ये भर टाकलेली आहे त्या भरीमध्ये मुळे सर्वसामान्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे. जसं सुरंशी प्लॉट असेल आणि त्या आजूबाजूच्या लेआउटमध्ये जे भर टाकल्यामुळे उलटं बॅकवॉटर गेलं आहे ते प्रशासनाला वारंवार आम्ही जागा केल्यावर ज्या ज्या नोटिसा निघाल्यात त्याचा कुठं उद्रेक म्हणून हा त्यांनी उपद्रव केला असेल. पण त्यांनी राजकीय गोष्टी करत असताना स्वतःची ही राजकीय कारकिर्दी बघायला पाहिजे. आणि ती राजकीय कारकिर्दी भोगत असताना त्यांनी जे काय उपद्रव केलेले आहेत त्या आम्ही प्रेस नोटमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यांनी जे वॉटरवर्क्समध्ये जे काम करत होते, सभापती होते, त्यांना जग जाहीर आहे, त्यांनी तिथं काय केलेलं आहे. तर अशा लोकांनी विचार करून बोलावं आणि काय असेल तर टेक्निकल आमच्यावर मांडणार. आम्ही पदाधिकारी आहे, महापालिका क्षेत्राचे विकास करणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही करणारच आहे. गेले आता 2 महिने तुम्ही बघत आहात की वेगवेगळ्या रस्त्याच्या माध्यमातून असेल किंवा डेव्हलपमेंटच्या माध्यमात असेल, ड्रेनेजचं आपण 200 कोटीचा प्रोजेक्ट राबवतो आहे, त्यामध्ये रस्ते असतील, रस्त्याचे 40 कोटी जी मदन भाऊंनी आणलेले आहेत त्यामध्ये जो हॉटमिक्सचा प्लांट चालवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही वारंवार फॉलोअप घेतलेला आहे. तर कदाचित एखाद्या कुठल्या गोष्टीनं त्यांना जर हर्ट झाला असेल तर त्यांनी समक्ष मदन मोहननं विचारावं किंवा आमच्याशी मध्यस्थ असं घालून त्यांनी त्याच्याबद्दल चौकशी करावं असं डायरेक्ट त्यांनी आरोप करणं हे चुकीचं आहे. काँग्रेस पक्षातच ते असताना काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? तेच आम्हाला अजून तेच कळलं नाही यांचं म्हणणं काय आहे. मदन तिकीट मागायच्या वेळी एक भूमिका, तिकीट मिळाल्यानंतर एक भूमिका, निवडून आल्यानंतर एक भूमिका आणि त्यांच्या पत्नी ज्या आमच्या बरोबर काम करतात त्यांचीही भूमिका, म्हणजे हे वेगवेगळी भूमिका कशासाठी आहे, पर्सनल कुठल्या व्यक्तीसाठी आहे का, पर्सनल कुठल्या श्रेयासाठी आहे हे आम्हाला कळत नाही. लोकसभा निवडणुकीतून काम केलं का? लोकसभा आज सकाळी प्रतीक पाटलांचे आमचं बोलणं झालं तर त्यांना आम्ही गाठलं कानावर की ह्या माणसांनी तुमचं काम केलं नाही, त्यांच्या प्रतिनिधी केलं नाही, त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं नाही, हे तुमच्या विरोधात काम केलं आम्ही त्यांना क्लिअर कर सांगितलं. हे राजकीय स्वार्थ हा वैयक्तिक मला तर असं वाटतं आता येणाऱ्या 2-4 महिन्यात विधानसभा लागतील त्यातनं कुठं काय वेगळं काय त्यांचं राजकीय श्रेय काय साधून घ्यायचं असेल त्यासाठी कदाचित ही त्यांची वक्तव्य असते. त्यांच्याकडे स्वतःकडे काय काँग्रेसचं कुठलं पद नाही आहे पण याची दखल किंवा याचा आता ॲक्च्युली आम्ही बिन सांगता ही प्रेस घेतलेली आहे. मदन मोहनना कदाचित त्यांनी वेगळ्या कामासाठी बाहेरगावी गेले असल्यामुळं ते सांगितलं नाही. पण हा मग 2 दिवसापूर्वी एक त्यांचं पत्रक आलं किंवा पेपरमधनं जी न्यूज आली तर ही वारंवार येण्याची कारणं आम्ही शोधायला गेलो आणि हा कळाल्यावर आम्ही लगेच प्रेस घेऊन टाकले. त्याचे रिझल्ट्स आता त्यांच्यापर्यंत जातील आणि त्यावेळी आम्ही क्लिअरिफिकेशन देऊ. नाही रिपोर्ट ठेवणं आमचं काम आहे, अकलपट्टी करण्याचं काय नाही ते जस्ट ना त्यांच्या नेत्यांचं आमचं काम आहे आणि आमचं रिपोर्ट आम्ही ठेवणार आहे.